इयत्ता 12वी कलाशा का विषय इतिहास आणि आपण 6वे प्रकरण पाहत आहोत वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. याच्यामध्ये आपल्याला 1857चा लढा हा आपण घटक अभ्यासलेला होता. आज आपल्याला 1857चा लढा हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला राष्ट्रीय सभेची स्थापना, राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि राष्ट्रीय सभेची स्थापना, जहाल आणि मावळ विचारसरणी या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा. आता राष्ट्रीय सभेची स्थापना हा घटक अभ्यासण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी विचार घ्यावी लागेल. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना स्वतंत्र चळवळीतील 1857 नंतरची सर्वात महत्त्वाची निर्णय घटना आहे. व्यापक मान्यता असलेली पहिलीच भारतीय संघटना आहे. 1837 म्हणजे आता राष्ट्रीय सभेची स्थापना होण्यापूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशाप्रकारे कोणी कशाकरता संस्था स्थापन केल्या याचासुद्धा आपल्याला आढावा घ्यावा लागणार आहे. आणि मग 1837 द्वारकानाथ टागोर यांनी लँड होल्डर असोसिएशन संस्था जमीनदार वर्गाची संबंध जपण्यासाठी स्थापन केली. 1839 राजाराम मोहन रॉय यांचे स्नेही विल्यम ॲडम्स यांनी लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढून कार्य केले. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या ब्रिटिश इंडिया काय चालते आहे हे कळावे म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. द्वारकानाथ टागोर यांचे स्नेही जॉर्ज थॉम्सन यांनी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली. 1851 लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश ईस्ट इंडिया सोसायटी या दोन्हींचे एकत्रीकरण करून ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या संस्थेने हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनतेच्या तक्रारी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवल्या. याच काळात मद्रास नेटिव्ह असोसिएशन ने सुद्धा इंग्रजांच्या विरोधात सुरावलं. 1866 दादाभाई नवरोजी यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या मदतीने ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडन येथे केली होती आणि जागृतीचे कार्य केले होते. बंगालमधील इंडियन लीग संस्थेचे काम 1875 सुरू होते. पुढे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन संस्था स्थापली. बॅनर्जींनी समान राजकीय संबंधाच्या व आकांक्षांच्या जाणीवामध्ये भारतीयातील भिन्नवंशीय भिन्न जातीच्या लोकांची एकीकडून आणण्यासाठी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने 1883 कोलकाता येथे भारतातील विविध प्रांताच्या प्रतिनिधींची परिषद घेतली आणि 1844 स्थापन झालेल्या मद्रास महाजन सभेने सभा ही एक महत्त्वाची संघटना होती. या सुमारास मुंबई इंग्रजी विद्येचे आणि नवसुधारणेचे वारे वाहू लागलेले होते. जानेवारी 1885 न्यायमूर्ती कानिफनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोजशहा मेहता आणि इत्यादींनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन केली. आता राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. 1885 मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात इंडियन पहिले अधिवेशन भरले. 1885 इंडियन नॅशनल काँग्रेस विरुद्ध भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहात भरलेले होते. या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. या सभेला 72 प्रतिनिधी उपस्थित होते. ही सभा मुंबई या ठिकाणी भरलेली होती आणि हे पहिले अधिवेशन.
व्योमेशचंद्र बॅनर्जी राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते. व्योमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आता व्योमेशचंद्र बॅनर्जी जे आहे ते पहिल्या अधिवेशनाचे भारतीय राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. फिरोजशहा मेहता, दादाभाई नौरोजी, रहमतुल्ला सयानी, कानिफा त्र्यंबक तेलंग, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, गोपाळकृष्ण गोखले इत्यादी मान्यवर मंडळी अधिवेशनामध्ये सहभागी झाली होती. भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही महत्त्वाचा मोलाचा पुढाकार घेतलेला होता. ॲलन ह्यूम भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामध्ये ॲलन या ब्रिटिश अधिकाऱ्याचा महत्त्वाचा पुढाकार होता. त्यांनी पुढाकार घेतलेला होता. या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 9 ठराव संमत करण्यात आले. पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 9 ठराव संमत करण्यात आले होते आणि इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमण्यात यावा. मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदे मंडळात मोठ्या प्रमाणात लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत. प्रशासकीय सेवांमध्ये भारतीय लोकांस वाव द्यावा. संधी नोकरांच्या परीक्षा हिंदुस्थानात घ्याव्यात. लष्करी खर्च वाढवू नये आणि उच्च शिक्षणावर अधिक खर्च करावा. तांत्रिक शिक्षणाची सोय करावी अशा मागण्या या भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून पहिल्या अधिवेशनामध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेमध्ये ब्रिटिशांपुढे करण्यात आले. म्हणजे अशा प्रकारे राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 करण्यात आली. या भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी भारतीय प्रतिनिधी उपस्थित होते. पहिल्या दिवशी मुंबई येथे भरले. याचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी होते आणि आरंभ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. या भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये 9 ठराव संमत करण्यात आले होते आणि जहार मावळेच्या सरने आता भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये 1885 या भारतीय राष्ट्रीय सभेवर मावळांचा प्रभाव. याच काळात विशेषतः महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद सुरू झाला. आता खरं तर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा असा वाद सुरू झालेला होता आणि त्यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले की समाज सुधारेल ही जहाल गटाची विचारसरणी होती. अगोदर भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे आणि मग भारतीय समाज भारत स्वतंत्र मिळाल्यानंतर आपोआप सुधारेल किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर तो सुधारणा करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करेल अशी लोकमान्य टिळकांची म्हणजे जहाल गटाची विचारसरणी होती. तर मावळ गटाची विचारसरणी समाज सुधारल्याशिवाय स्वतंत्र आपण नाही अशी मावळ गटाची विचारसरणी होती. म्हणजे समाज सुधारला पाहिजे आणि मग आपल्याला स्वतंत्र मिळालं पाहिजे. जर आपला समाज सुधारला नाही जर आपल्याला स्वतंत्र मिळाले तर ते स्वतंत्र आपण नाही अशी मावळांची विचारसरणी होती. जहाल मावळांचा प्रभाव निर्माण झालेला होता आणि दोघांनी वेगवेगळ्या प्रकारची विशेष समस्या स्वीकारली होती. समाज सुधारण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यासारखंच नाही
असे मवाळ गटाला वाटते. मवाळ गटाला काय वाटते? जर आपल्याला भारतीय समाज सुधारायचा असेल तर आपण म्हणजे मवाळ गटाला काय वाटते तर आपल्याला भारतीय समाज सुधारायचा असेल तर आपण ब्रिटिशांची मदत घेऊ शकतो. आपण ब्रिटिशांकडे आज त्या प्रस्ताव शिष्टमंडळी पाठवून आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणू शकतो आणि एकदा समाज सुधारला की तो आपोआप स्वतंत्र मागेल आणि मग त्या स्वतंत्राला खऱ्या अर्थाने आपल्याला स्वतंत्रतेच्या माध्यमातून विकासाठी करते. याच्या उलट आपली जहान विचारसरणी होती, आपला समाज जर सुधारायचा असेल, जर समाजामध्ये सुधारणा करायची असेल तर आपल्या समाजाला अगोदर स्वातंत्र्य दिले पाहिजे, अगोदर स्वातंत्र्य दिले पाहिजे अशी टिळकांची जहान गटाची विचारसरणी होती. म्हणून जहान मावळाचा संघर्ष हा सुरुवातीच्या काळामध्ये होता. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1885 मध्ये मवाळ गटाचे काँग्रेस सुरुवातीचे सुरू आता गोपाळ गणेश आगरकर हे या सुधारकाचे आग्रही. आधी आपण सुधारले पाहिजे, आपण आपले घर सुधारले पाहिजे असे ते म्हणत जहारांचे नेते लोकमान्य टिळक, जहारांचे नेते लोकमान्य टिळक हे असे म्हणत होते की हे घर माझे नाही, ते अगोदर ताब्यात घेऊ आणि मग त्या ताब्याचा सुधारणा करू. फिरोजशहा मेहता, गोपाळकृष्ण गोखले हे मवाळांचे नेते होते. सरकारला आपण आपली गाराने सावधान पटवून देऊ शकतो तर सरकार आपल्याला निराश करणार नाही असे मवाळ गटाला प्रामाणिकपणे वाटे. अर्ज विनंत्या प्रस्ताव शिष्टमंडळे भाषणे करून इंग्रज सत्ता बदनाम नाही असे लोकमान्य टिळकांना किंवा जहाल गटाला वाटत होते. म्हणजे अर्ज विनंत्या प्रस्ताव शिष्टमंडळे अशा प्रकारे आपण जर काम करत राहिलो तर ब्रिटिश आपल्याला ते ऐकून घेणार नाही, त्यामुळे समाज सुधारणार नाही. तर आपल्याला जहाल पद्धतीने या ब्रिटिशांना भारतातून हसकावून लावलं पाहिजे अशी जहाल गटाची विचारसरणी. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये मवाळ गटाचा प्रभाव होता आणि मवाळ गटानंतर भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये जहाल गटाचा प्रभाव सुद्धा निर्माण झाला. फिरोजशहा मेहता वगैरे, गोपाळकृष्ण गोखले मवाळांचे नेते. राष्ट्रीय सभेतील मतभेद 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनामध्ये विकोपाला गेले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला साधण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता, तो यशस्वी होऊ नये म्हणून जहाल गटाची खटपट होती. त्यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाली, अखेरीस राष्ट्रीय सभा दुभरली. राष्ट्रीय सभेच्या कार्याला शिला देण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा घर घातला. बंगालच्या फाळणीनंतर सरकारचे जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली. थोडा थोडा राज्य करायला नीतीचा पक्षाने अवलंब करायला सुरुवात केली आणि बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी 1905 ला केली आणि एक प्रकारे भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्याला आव्हान दिले होते. फाळणीनंतर जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष मंडळीच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आले. बिपिन चंद्रपाल यांना कारावास शिक्षा ठोठवण्यात आली तर लाला लजपत राय यांना हद्दपार करण्यात आली. म्हणजे लाल बहादूर यांना त्या जहाल नेत्यांना या ब्रिटिशांनी थोडा थोडा राज्य करा या नीतीचा अवलंब करून यांना वेगवेगळ्या प्रकारे त्यांना शिक्षा दिली, कोणाला हद्दपार केले, कोणाला तुरुंगात टाकले, अशा प्रकारे त्यांना राष्ट्रीय आंदोलनापासून प्रवृत्त केले. लोकमान्य टिळकांनी 1914 मध्ये कारावासाची शिक्षा भोगून परत आले. त्यानंतर जहाल आणि मवाळ गटाची एकजूट घडून 1916 मध्ये काँग्रेसच्या लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा एकत्र आले. पहिले महायुद्ध सुरू झाले होते. दरम्यानच्या काळामध्ये पहिले महायुद्ध 1914 ला सुरू झाले आणि तेव्हा लोकमान्य टिळक मंडळाच्या तुरुंगात सुटून आले होते. मंडळीच्या तुरुंगातून सुटून आले होते. ब्रिटिश साम्राज्य युद्धाच्या अडचणीत सापडलेले आहे. तेव्हा आपण स्वराज्याच्या दृष्टीने फायदा उठवला पाहिजे असा विचार लोकमान्य टिळकांनी मांडलेला होता. मुंबईचा गव्हर्नर विलिंग्डन याने युद्ध सहाय्य मिळवण्यासाठी नेत्यांची सभा बोलवली आणि या तेव्हा स्वराज्य द्यायचे सहाय्य करण्यासाठी नेत्यांची सभा बोलवली. तेव्हा स्वराज्य द्यायची कबूल करत असाल तर आम्ही युद्धात सैनिक पाठवाशी लोकमान्य टिळकांनी
स्पष्ट सांगितले गव्हर्नरचा गव्हर्नरने विरोध करताच लोकमान्य टिळक कोणाची पर्वा न करता तेथून तारकन उठून गेले. टिळकांचे हे धोरण प्रतियोगी सरकार सहकारिता म्हणून ओळखले जाते. म्हणजे अशा प्रकारे जहाल आणि मवाळांनी या भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्याकरता प्रयत्न केले आहेत. आणि आपला पुढचा जो घटक आहे सशस्त्र क्रांतिकारकांची लढे हा आपण पुढील तासाला घेणार आहोत. प्रयत्न आपण थांबूया.